महाराष्ट्र कोष्ठी समाज सेवा मंडळ आणि देवांग कोष्ठी समाज येवला यांच्या संयुक्त विद्यमाने येवला येथील श्री चौंडेश्वरी माता मंदिरात राज्यस्तरीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। महिला मेळावा, महिला सबलीकरण, महिला पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान समारंभ, विविध स्पर्धातील बक्षीस वितरण, राज्यातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम, वस्त्रोद्योग विभागातील मानाचा असा वस्त्रोद्योग राज्यस्तरीय पुरस्कार 2023 वितरण, वस्त्रोद्योग परिषद, विशेष मागास प्रवर्ग आरक्षणाची आजची स्थिती आणि समाज बांधव मेळावा अशा विविध कार्यक्रमांचं हे संमेलन संपन्न झालं। महाराष्ट्र कोष्ठी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सातपुते, देवांग कोष्ठी समाज येवल्याचे अध्यक्ष मनोज भागवत, महाराष्ट्र वस्त्र धोरण समितीचे सदस्य आणि या अधिवेशनाचे संयोजक मनोज दिवटे, महिला अध्यक्ष सुषमा दौंडे, उपाध्यक्ष सारिका दिवटे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून विकास वरोडे, श्याम वरोडे, विशाल खोजे यांनी संगीतबद्ध केलेल्या श्री चौंडेश्वरी मातेच्या महाआरतीनं कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला। आपल्या प्रास्ताविकात बोलताना प्रकाश सातपुते यांनी संमेलन घेण्यामागील आपला हेतू विशद केला। राज्यभर विखुरलेल्या समाज बांधवांना संघटनेमध्ये एकसंघ करणे, महिला विद्यार्थी युवक यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा याकरिता विविध स्पर्धांचं आयोजन करून अशा गुणवंतांना समाजाच्या मंचावर सन्मानित करणे, त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये कोष्ठी समाजापुढे आरक्षणाबाबत खूप मोठं आव्हान उभं राहिलंय, या आव्हानाला कायदेशीर मार्गाने कसा लढा देता येईल याबाबत विचारमंथन करणे असा कार्यक्रमातील हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं। पहिल्या सत्रात महिलांना उखाणा आणि रांगोळी स्पर्धेकरिता बक्षिसांचं वितरण करण्यात आले, राज्यस्तरीय महिला पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। छायाताई देवांग, नगरसेविका नाशिक महापालिका तथा भाजप प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस यांनी बोलताना सांगितले की महिलांनी राजकारणात, समाजकारणात सहकारामध्ये पुढे येणं गरजेचं आहे, नेतृत्व करणे आवश्यक आहे। आदर्श शिक्षिका मंदाबाई टकले यांनी महिलांनी सक्षम होणे काळाची गरज असल्याचं सांगत महिलांनी आपले कलागुण जोपासणे आणि त्यात नाविन्यता आणण्याकरता अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन केलं। या महिला सत्राचे प्रास्ताविक सुषमा दौंडे तर स्वागत सारिका दिवटे यांनी केले। विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार या द्वितीय सत्रात प्राध्यापक नारायण उंटवाले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षणाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे स्वर्गीय रामशेठ कृष्णाजी कांबळे आणि स्वर्गीय दानशूर कोठोजी कुंभार यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांना अंकुशराव उकारडे आणि प्रकाश कांबळे यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आले। तिसऱ्या सत्रामध्ये कोष्ठी समाज सेवा मंडळाच्या वतीनं देण्यात येणारा वस्त्रोद्योग पुरस्कार हा अत्यंत मानाचा पुरस्कार समजला जातो। या वर्षीचा वस्त्रोद्योग पुरस्कार श्री चौंडेश्वरी सहकारी सुतगिरणी लिमिटेड इचलकरंजी यांना चेअरमन संजय कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकारी संचालकांना प्रदान करण्यात आला। त्याचप्रमाणे येवला येथील पैठणी उत्पादक मोहन सुधाकर वरोडे आणि बल्लेगाव येथील पैठणी उत्पादक भगिनी आशाताई संतोष भरते, विटा येथील गंगाधर तावरे, इचलकरंजी येथील शशिकला म्हाळसाकांत कवडे यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। समारोपाच्या सत्रामध्ये आरक्षणाची आजची स्थिती आणि समाज बांधव मेळावा हे कार्यक्रम संपन्न झाले। मुंबई येथील ख्यातनाम अॅडव्होकेट अरविंद तापोळे यांनी विशेष मागास प्रवर्ग आरक्षणाबाबत आपली भूमिका विशद केली। सध्या विशेष मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत न्यायालयीन बाब सुरू असून या संदर्भात कायदेशीर बाबींची आपण कशी पूर्तता करावी, त्याचप्रमाणे दबाव गट आणि राजकीय क्षेत्रातील विविध पक्षांचा या संदर्भामध्ये आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल या संदर्भात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। समाज हा मुख्यतः कापड धंद्यावर उपजीविका करणारा आहे आणि औद्योगिकरण झाल्यानंतर भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जो उद्योगधंदा हिरावला गेला तो कोष्ठी समाजाचा, त्यामुळे संपूर्ण कोष्ठी समाज शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला झालेला आहे। मंडल आयोगाने आरक्षण जे दिलं त्यामध्ये कोष्ठी समाजाचा अंतर्भाव ओबीसीमध्ये सुरुवातीला होता, परंतु ओबीसी कॅटेगरीतही ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये सुद्धा सर्वात पहिल्यांदा औद्योगिकरणाचा फटका झाल्यामुळे कोष्ठी समाज हा अत्यंत मागासलेला राहिलेला आहे। आणि त्यातून 1994 साली ज्यावेळेस त्यावेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार साहेब यांनी जे SBC कॅटेगरी केली, म्हणजे विशेष मागास प्रवर्ग तयार केला, त्यामध्ये ज्या पाच जमाती सामील केल्या त्याच्यामध्ये कोष्ठी समाजाच्या सगळ्या उपशाखा आहेत, मग त्यात कोष्ठी आहेत, देवांग कोष्ठी आहेत, साळी आहेत, सुकुल साळी आहेत, पद्मसाळी आहेत, अल्बा कोष्ठी आहेत, लिंगायत कोष्ठी आहेत, जैन कोष्ठी आहेत। या सर्व कोष्ठी मंडळींची लोकसंख्या सध्या तरी महाराष्ट्रामध्ये अंदाजे 10 लाख आहे आणि संपूर्ण ABC समाजाची लोकसंख्या जी आहे महाराष्ट्रामध्ये 18 लाखाची आहे, परंतु त्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही। 2% जे SBCचं आरक्षण आहे तेही त्या प्रमाणात मिळत नाही आणि असं असतानाही हे आरक्षण एका संस्थेने
हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे ते आणखी धोक्यात आलेले आहे आणि त्यामुळे हे वाचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातला कोळी समाज एक झालेला आहे आणि ते एक करण्यामधून जसं आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर त्या याच्यातून संघटन करण्यासाठी आणि आरक्षणासाठी संघटित होण्यासाठी येवल्यामध्ये हे आम्ही अधिवेशन घेतलेलं होतं आणि या अधिवेशनाला येवलाच नव्हे तर नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा आणि इचलकरंजी वडवणी विटा ही जी विणकामाची केंद्र आहेत या ठिकाणाहून मोठ्या संख्येने समाज आलेला होता एवढा दूरवरही पावसामध्ये समाज आलेला होता आणि समाजाने निर्धार केलेला आहे की ह्या आरक्षणा हिरावून घ्यायचा कोणी प्रयत्न केला तर आरक्षण टिकवण्यासाठी संपूर्ण समाज एक होईल संघटित होईल आणि प्रसंगी आंदोलन करेल हा पूर्ण समाजाने आजच्या अधिवेशनामध्ये निर्धार केलेला आहे आणि त्या दृष्टीने कोणातून आमचे पुढची पावलं असणार आहे. महाराष्ट्र गोष्टी समाज सेवा संघटना महाराष्ट्र गोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई यांनी जे महिला समितीचं पुनर्रचना केली आहे त्या माध्यमातून आमचा उद्देश हाच असेल की महिलांचं सक्षमीकरण तर आहेच पण महिलांना नवनवीन मार्ग देणं त्यांना उद्योग मार्फत किंवा आणि काही विधायक असं कार्य करून पुढे नेणं. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव एस्तन मीडिया येवला.